हॅलो, गुड मॉर्निंग डियर फ्रेंड्स. नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील युनिट 3 मधील पेज नंबर 80 वरील पाठ ऑल अबाउट मनी या विषयी अभ्यास करणार आहोत. येस विद्यार्थी मित्रांनो, आपण पीपीटीच्या माध्यमातून काही नाणे आणि काही चलन हे अगोदरच पाहिलेले आहेत. तर आता आपण ऑल अबाउट मनी या पाठाविषयी अभ्यास करूया. तर त्यापूर्वी मला पैशांविषयी थोडीफार तुम्हाला माहिती सांगावायची आहे. तर इट इज मनी इज बेसिकली रिक्वायर्ड बाय पीपल टू बाय थिंग्स अँड टू फुलफिल देअर नीड्स. जर लोकांना आपल्या गरजा पूर्ण करावायच्या असतील तर त्या लोकांना पैशांची, प्रत्येक लोकांना पैशाची ही आवश्यकता असते. इट इज अर्न बाय पीपल बाय डुईंग हार्ड वर्क. साहजिकच आहे, अत्यंत अपार कष्ट करूनच लोकांना हा पैसा मिळतो. पीपल एक्सचेंज मनी टू गेट गुड्स अँड थिंग्स. लोक हे पैशांची देवाणघेवाण कशासाठी करतात? वस्तू विकत घेण्यासाठी, काही माल विकत घेण्या साठी याची देवाणघेवाण करतात. कॉइन्स अँड नोट्स आर द टू फॉर्म्स ऑफ मनी दॅट वी यूज इन इंडिया. आपल्या भारतामध्ये आपण दोन प्रकारचे चलन म्हणून वापर करतो. तर त्यामध्ये आहे कॉइन्स अँड नोट्स. चलन म्हणून आपण भारतामध्ये या दोन गोष्टींचा उपयोग करतो. नाव अ डेज न्यू कन्सेप्ट हॅज कम दॅट इज डिजिटल ऑर इलेक्ट्रॉनिक मनी विच इज ट्रान्सफर इलेक्ट्रॉनिकली. आपण पाहिलं असेल ATM आहे, फोनपे आहे, गुगल पे आहे, किंवा अन्य इतर ॲप आहे ज्यांच्या माध्यमातून लोक काय करतात, पैसा हा पाठवू पण शकतात आणि पैसा हा विड्रॉसुद्धा करू शकतात, म्हणजेच पैशांची देवाणघेवाण देखील करू शकतात. तर ठीक आहे, आज आपण आपल्या या पाठामध्ये भारतीय नाणी आणि नोटांचा अभ्यास करूया.